आज सर्वत्र पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा आणि जगदीश मुळीक यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, मात्र त्यांनी अर्ज न भरता माघारी फिरण्याचे अथवा त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून मागे फिरण्याबाबत सांगण्याचे खरे कारण इकडे खडकवासल्यामध्ये होते. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राज्याच्या राजकारणावर अजित पवार दबाव टाकत असल्याचं समोर आलंय. ते दबाव तंत्र कसं होतं सांगत आहेत आज खडकवासला विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी अजित पवार गटातून उमेदवारी अर्ज भरण्यास आलेले पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे. काय फॉर्म भरणार होतं तुम्ही? बराच वेळ थांबले फॉर्म भरण्यासाठी. फॉर्म भरलाय का? कसं काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोन आला होता आणि त्यांनी ए बी फॉर्मसुद्धा पाठवला होता. ए बी फॉर्म घेऊन तशा पद्धतीने फॉर्म तयार करून या ठिकाणी आलो. नंतर दादांचाच फोन आला होता की लगेच फॉर्म भरू नका, कारण जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत फॉर्म त्या ठिकाणी देऊ नका. त्यामुळे दादांनी शेवटी आत्ता सांगितले 10 मिनिटांपूर्वी की आपण काही फॉर्म भरायचा नाही आहे, कारण राज्याच्या पातळीवरती वरच्या नेत्यांमध्ये काही गोष्टींमध्ये चर्चा व्हायच्या होत्या किंवा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार होत्या. त्या धरतीवरती ह्या काही गोष्टी घडलेल्या होत्या आणि त्या निमित्तानं त्यांनी सांगितलं की आपल्या इथे फॉर्म भरून ठेवायचा नाही आहे, त्यामुळे मी काही आज फॉर्म भरलेला नाही आहे. ही काय प्रेशर टॅक्टिक होती की इतर मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार फॉर्म भरणार होते म्हणून तुमची प्रेशर टॅक्टिक होती? नाही, या बाबतीमध्ये असं काही नाही, माझ्यापर्यंत तर तसं काही नाही आहे. शेवटी वरच्या लेवलच्या नेत्यांमध्ये अशा पद्धतीचं काय असेल किंवा काही या गोष्टी मला काही माहीत नाही आहे. फक्त मैत्रीपूर्ण लढती काही ठिकाणी होणार होत्या, त्या अनुषंगाने हा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू केलेली होती. सगळं होतं, ए बी फॉर्म वगैरे सगळे आपले आतमध्ये होतो, कार्यालयामध्ये होतो. पक्षाची जी भूमिका असेल त्या भूमिकेशी मी बरोबर राहणार आहे. आता महायुतीचं काम करण्याचा आदेश पक्षाकडून आला, पक्ष जो काय आदेश येईल तो अद्याप काही आदेश आले अजून. तसे आमची महायुतीच आहे ना, त्याला आदेश कशाला पाहिजे? हो ठीक आहे, पण काल फॉर्म भरताना फक्त बाबा होते, बाकी सगळे नव्हते? नाही, सगळे होते. दिलीप भाऊ होते. महायुतीचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार आम्हाला काही ना काम होती बाकीच्यांना, त्यामुळे काही प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये होता.